अध्याय 12 भरत भेट। अरण्यात फळे आणायला गेलेल्या लक्ष्मणाला लांबूनच भरत मोठे सैन्य घेऊन येताना दिसला। तेव्हा त्यालाही गुहकासारखी शंका आली की कैकेयीने रामाला मारण्यासाठी याला पाठविला असणार। राम मनात एकटाच आणि हा तर मोठे सैन्य घेऊन आला आहे। हा विचार मनात येताच क्षणाचाही विलंब न करता त्याने धनुष्यबाण उचलले व बाणाचा जणू वर्षाव केला। ती असंख्य बाणांची वृष्टी पाहून भरताबरोबरचे सगळे लोक घाबरून गेले। त्या बाणांना प्रत्युत्तर म्हणून इकडे शत्रुघ्नानेही आपले धनुर्विद्येतील प्रावीण्य दाखवण्यास सुरुवात केली। ते पाहून तेथल्या ऋषींना वाटले की रामाने ताटिकेला मारले म्हणून राक्षस सैन्य आले तर कोणाला वाटले ते कैकेयीनेच पाठवलेले सैन्य आहे। शेवटी त्या ऋषींनी हा प्रकार रामाला जाऊन सांगितला। तेव्हा ऋषींना धीर देत राम आश्रमाबाहेर आला। त्याने समोरच्या सैन्याचे ध्वजचिन्ह ताबडतोब ओळखले व लक्ष्मणाच्या हातून धनुष्यबाण काढून घेतले। तेवढ्यात अयोध्येच्या सर्वांनी रामाला पाहिले। रामाला पाहताच भरताला एक क्षणही धीर धरवेना, तो धावतच रामाच्या पायाशी आला। तोच रामाने त्याला उठविले व क्षेमालिंगन दिले। मग शत्रुघ्नालाही राम तितक्याच प्रेमाने भेटला। मग सुमंत वशिष्ठ वगैरे सर्वांना भेटल्यावर कौशल्या सुमित्राही आल्याचे रामाला कळले। तेव्हा राम लक्ष्मण दोघेही अधीरपणे धावत जाऊन आपल्या मातांना भेटले। मग ते वडिलांची चौकशी करू लागले। तेव्हा वशिष्ठ पुढे होऊन म्हणाले, रामा तुझा विरह असह्य झाल्यामुळे तुझे नाव घेत घेतच त्यांनी प्राण सोडला। हे ऐकताच राम लक्ष्मण दोघेही शोकमग्न झाले। काय बोलावे तेच त्यांना कळेना। मग वशिष्ठांच्या सल्ल्यानुसार रामाने प्रयागला जाऊन राजाचे उत्तर कार्य केले। मग एके दिवशी सर्वजण एकत्र बसली असता भरत रामाला म्हणाला, हे रामा आता तू आमच्याबरोबर अयोध्येला चल आणि दशरथासारखे आमचे रक्षण कर। तुझे राज्य सांभाळ, ते तुझे आहे। माझे एक अपराधाची क्षमा कर आणि अयोध्येला चल। त्यावर राम म्हणाला, भरता एक वेळ सूर्य आपला मार्ग चुकेल पण मी वचनापासून ढळणार नाही। मी एक बाणी एक वचनी एक पत्नी आहे। तेव्हा ठरल्याप्रमाणे 14 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मी अयोध्येला येणार नाही। त्याचे निश्चयाचे बोलणे ऐकताच भरताला फार वाईट वाटले। मग त्याने एक अग्निकुंड तयार केले व त्यात प्राण द्यायला तो सिद्ध झाला। तो म्हणू लागला, आता मला रामवियोग असह्य झाला आहे। तेव्हा हा देहच आता जाळून टाकतो। ते ऐकताच वाल्मिकींनी त्याला बाजूला नेले व पुढचे भविष्य सांगून त्याचे समाधान केले। मग रामानेही त्याची समजूत घातली। तो त्याचे डोळे पुसू लागला, पुसून म्हणाला, भरता देवांना बंदीतून सोडून 14 वर्ष होताच मी परत येईन। मी 14 वर्ष दिवस अरण्यात राहीन। मग 15व्या दिवशी सूर्य मध्याने आला की तुला येऊन भेटेन। यावर भरत म्हणाला, हे वचन जर पाळले नाहीस तर मी ताबडतोब देहत्याग करेन। मी तुझ्याशिवाय अयोध्येला जाणार नाही। तू येईपर्यंत मी सर्व भोगांचा त्याग करून नंदीग्रामी राहीन। मला तुमच्या पादुका द्या। रामाने ते मान्य केले व भरताला आपल्या पादुका दिल्या। त्याने त्या मस्तकाला लावल्या, त्यामुळे त्याचा शोक कमी झाला, तो शांत झाला। मग राम शत्रुघ्नाला म्हणाला, तू आणि सुमंत प्रधान मिळून न्यायाने राज्यकारभार चालवा। अशा तऱ्हेने सर्वांचे समाधान करून रामाने त्यांना अयोध्येला परत पाठवले। तेव्हापासून भरत नंदीग्रामी तापसवेश धारण करून राहिला।
शत्रुघ्न व सुमंत रामाच्या पादुका सिंहासनावर स्थापून राज्य चालवू लागले. चित्रकूट पर्वतावर राम, सीता व लक्ष्मण राहत होते. तेव्हा काही ब्राह्मण त्याला म्हणाले, कृपा करून तुम्ही येथे राहू नका, कारण या रूपवान स्त्रीवर अनेक असुरांचा डोळा आहे. शिवाय वाल्मिकींचे भविष्यही तसेच आहे. त्रिशरा, दूषण व खर हे सैन्यासह येथे येणार असे ऐकतो. तुमच्यामुळे उगाच आम्हाला विघ्न येईल, त्यापेक्षा तुम्ही आपले निघून जा. त्यावर राम म्हणाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी काळालाही हाकलून लावीन, मग राक्षसांची काय कथा. पण रामाचे म्हणणे काही त्यांना पटले नाही. त्यांना वाटले, हा आता म्हणतोय पण वेळ आली की मात्र फक्त आपल्या स्त्रीचेच रक्षण करीन. असा विचार करून ते सर्वजण रात्रीच तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून राम पाहतो, तो सर्व ऋषी आपल्या कुटुंबासहित रात्रीच पसार झालेले. एकटे वाल्मिकी तेवढे तेथे होते. मग रामाने त्यांना नमस्कार करून चित्रकूटावरून लक्ष्मण व सीतासह निघाला. तो दंडकारण्याच्या वाटेला निघाला. इति